मांगे मैं पूरी करता हूँ। मेरी एक ही तो मांग रहती है कि सब्सक्राइब कर दो चैनल को। तो जिसने भी चैनल को सब्सक्राइब किया है उसको जय हिंद, जय भारत और दिल से सैल्यूट, इस तरीके का सैल्यूट। जिन्होंने सब्सक्राइब कर रखा है, जिन्होंने नहीं किया है कर दो यार। क्या बात है सर, क्या बात है सर। ओके डेमो तुम्ही बघितलं दररोज बघायला मिळणार आहे। तर भाऊ तुम्हाला अलर्ट मोशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल भाऊ, तिथून डाउनलोड करून अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची। ओपन केल्यानंतर आपला प्रोजेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीबोर्ड तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे भाऊ। एक्सएमएल फाइल मध्ये आहे, डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की विचारा। आणि तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे। ओपन करून झाल्यानंतर प्लस आयकन मध्ये जायचं आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक इमेजेस अशा पद्धतीने घेऊन घ्यायचा भावना आणि फिल स्क्रीन करून घ्यायचा। फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपला जिथपर्यंत सॉन्ग असणार तिथपर्यंत अशा पद्धतीने लांबून घ्यायचं आणि इथपर्यंत झाल्यानंतर 7.18 भेटला येऊन अशा पद्धतीने मध्यातले ऑप्शन जाऊन याचे दोन पार्ट करून घ्यायचे। इथे तुम्ही तुमच्या स्वतःचा इमेज पण ॲड करू शकता भावना, तिथे तुम्ही जे आहे ते तुम्ही स्वतःचाच इमेज ॲड करा भावना। जस्ट मी जे आहे ते अशा पद्धतीने आपण जे ते हा फोटो घेतलेला आहे। तर इथपर्यंत झाल्यानंतर प्लस आयकन जायचं आणि मीडियामध्ये जाऊन भावना तुम्हाला आता इथून जे ते एक ब्लॅक शॅडो पेन जे ते ॲड करून घ्यायचे, ते आपल्याला अशा पद्धतीने ते ब्लॅक शॅडो पेन जे ॲड करून घ्यायचे, ॲड करून आपल्याला वेळेच्या शेवटी जाऊन अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि प्लस आयकन आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून बॉर्डर पेन जे अशा पद्धतीने लावून घ्यायचे। तर लावून झाल्यानंतर भावना इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट पोझिशनला यायचं, प्लस आयकन जायचं, मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक डायलॉग पेन जे आपल्याला पहिले तर ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने हे डायलॉग पेन जे असणार आहे अशा पद्धतीने इथे डायलॉग पेन जे अशा पद्धतीने इथे ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने बघू शकता। तर मी अशा पद्धतीने इथे ॲड करून घेतले, तुम्ही पण अशा पद्धतीने ॲड करून घ्या। तर भावनो आता इथपर्यंत झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता काय करायचं नाही, आपला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या शेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं आणि शेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोचा इफेक्ट दिसणार, त्या फोटोवरती टच करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेस्ट करून आपल्याला बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या मेन बिट मार्क प्रोजेक्टमध्ये जायचं भावनो, मेन बिट मार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा। इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला बॅक येऊन आपल्या शेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये पुन्हा आल्यानंतर इथे आपल्याला दुसऱ्या फोटोच्या टचवर टच करायचा आणि इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन शिवली कॉपी पेस्ट करून आपल्याला बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या दुसरा इमेजेस असणार भावनो, इथे त्याच इमेजचा आपण दुसरा पार्ट असणार, त्या पार्टवर टच करून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा। पेस्ट करून सांगायचं सिम्पली बॅक येऊन आपल्या शेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं। शेकीबोर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जेवढ्या पण इथे वरती लेअर असतील भावनो, ते लेअर जे ते आपल्याला कॉपी करायचं, सिम्पली कॉपीच्या ऑप्शनमध्ये टच करून सहा लेअर इथून कॉपी करायचं आणि बॅक येऊन आपल्या मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आणि अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं। बघू शकता भावनो इथे किती खास आणि खतरनाक आपला इथे लुक जे आहे ते आपल्या स्टेटसला आलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत अशा पद्धतीने करून घ्या म्हणून, तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने आपल्याला इथे लावायचं, फक्त सिम्पल प्रोसेस असणार आहे ओके। तर तुम्हाला काय टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, तुम्हाला सिम्पल पद्धतीने मी सांगितलं आहे। तर आता इथपर्यंत आपला स्टेटस जे आहे ते एकदम खतरनाक एका मिनटात इथे रेडी झालेलं आहे। तर तुम्हाला जराही आवडलं असेल आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका। तर भावना तुम्हाला इथे एक काम करायचं आहे, तुम्हाला आता तुमचे इंस्टाग्रामचे लोगो इथे ॲड करून घ्यायचे, तुमचे स्वतःचे जे काय असतील सोशल मीडियाचे लोगो वगैरे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। ॲड करून झाल्यानंतर पाहून शिमली आपल्या शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं, सेटिंगच्या बाजूला त्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर एक फोटोवरती टच करायचा आणि फुल एचडीमध्ये आपला जे ते कडक स्टेटस आपल्याकडे सेव्ह होऊन जाईल। तर पाहून तुम्हाला जराशी आपला स्टेटस जे आहे ते आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर पाहून अशाच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल दररोज बघायला मिळणार आहे, त्यामुळे तुमच्या मित्रांना पण शेअर करा। तर पाहून आजच्या व्हिडिओ इतकं तुम्ही भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।